नमस्कार, शालेय संस्कार या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. इयत्ता 10वी गणित भाग 1 प्रकरण दुसरे वर्ग समीकरणे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. या प्रकरणातील सराव संच 2.6 मधील आपण उदाहरणे सोडवणार आहोत. यातील प्रश्न पहिला, प्रश्न दुसरा, प्रश्न तिसरा, प्रश्न चौथा, पाचवा आणि नववा प्रश्न आपण सोडवणार आहोत. सराव संच 2.6 म्हणजेच प्रॅक्टिस सेट 2.6 मधील प्रश्न पहिला आपण सोडूया. सुरुवातीला मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी मराठीतून हे गणित आपण अभ्यासणार आहोत आणि नंतर लगेचच इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजीतून अभ्यासणार आहोत. प्रश्न पहिला, प्रगतीच्या 2 वर्षापूर्वीच्या आणि 3 वर्षांनंतरच्या वयांचा गुणाकार 84 आहे, तर तिचे आजचे वय काढा. वर्ग समीकरणांचं उपयोजन शिकत असताना ही जी लेखी उदाहरणे आहेत, ही उदाहरणे सोडविताना आपल्याला गणित खूप काळजीपूर्वक वाचणं आवश्यक आहे. गणित वाचल्यानंतर त्यावरून चल आपल्याला ठरवायचा आहे आणि चल ठरवल्यानंतर गणितातील दिलेल्या अटींवरून आपल्याला वर्ग समीकरण तयार करायचं आहे आणि मग तयार झालेलं वर्ग समीकरण आपल्याला सोडवायचं आहे, म्हणजे चलाची किंमत काढायची आहे आणि शेवटी उत्तर लिहायचं आहे. आता हे पहिलं उदाहरण सोडवायला घेऊया. प्रगतीच्या 2 वर्षांपूर्वीच्या आणि 3 वर्षांनंतरच्या वयांचा गुणाकार 84 आहे, तर तिचे आजचे वय काढा. आता प्रगतीचं आजचं वय आपण एक्स वर्षे मानलं, समजा प्रगतीचे आजचे वय बरोबर एक्स वर्षे. मग 2 वर्षापूर्वीचं वय काढताना आपल्याला माहिती की 2 वर्षे वजा करावे लागतील, म्हणजेच आजचं वय जर प्रगतीचं एक्स असेल तर 2 वर्षापूर्वीचं वय एक्स वजा 2 वर्षे होईल. तसेच 3 वर्षांनंतरचं वय काढायचं आहे, म्हणजेच 3 वर्षांनंतरचे वय म्हणजेच बेरीज होईल, 3 त्याच्यामध्ये मिळवावे लागतील आजच्या वयामध्ये. मग आजचं वय एक्स आहे, मग 3 वर्षांनंतरचं प्रगतीचं वय होईल एक्स अधिक 3 वर्षे. मग याप्रमाणे आपण प्रगतीचं आजचं वय घेतलं एक्स वर्षे, मग तिचं 2 वर्षापूर्वीचं वय झालं एक्स वजा 2 वर्षे आणि 3 वर्षांनंतरचं वय झालं एक्स अधिक 3 वर्षे. मग यानुसार आपण दिलेल्या अटीनुसार आता वर्ग समीकरण तयार करूया. आपल्याला गणितामध्ये अट दिलेली की 2 वर्षापूर्वीच्या आणि 3 वर्षांनंतरच्या वयांचा गुणाकार 84 आहे, म्हणजे इथे 2 वर्षांपूर्वीचं वय आहे एक्स वजा 2, 3 वर्षांनंतरचं वय आहे एक्स अधिक 3 आणि मग या दोघांचा गुणाकार आपल्याला घ्यायचा आहे 84. मग तेच इथे समीकरण तयार केलेलं आहे एक्स वजा 2 गुणिले एक्स अधिक 3 बरोबर 84. या दोघांचा गुणाकार आपण घेतला 84. मग ही अट आपल्याला गणितात दिलेली आहे, म्हणून इथे लिहिले गणितात दिलेल्या अटीवरून. मग आता हे वर्ग समीकरण आपल्याला तयार झालेलं सोडवायचं आहे, म्हणजेच इथे 2 कंसांचा हा विस्तार प्रथम आपल्याला करायचा आहे. मग आता एक्सने या एक्स अधिक 3 गुणूया आणि वजा 2 पण या कंसाला गुणायचं आहे, म्हणजे एक्सने पण या कंसाला गुणायचं आहे आणि नंतर वजा 2 पण या कंसाला गुणायचं आहे. मग तो गुणाकार इथे पुढच्या पायरीला आपण करूया. एक्स गुणिले एक्स अधिक 3 वजा 2 गुणिले एक्स अधिक 3. मग इथे कंसाबाहेरच्या पदाने कंसातल्या प्रत्येक पदाला इथे गुणले, एक्स ने या दोघांना गुणायचं एक्स अधिक 3 आणि इथे वजा 2 आतमध्ये गुणायचं आहे. मग एक्स ने एक्सला गुणलं एक्स वर्ग झाले, एक्स ने 3 गुणलं 3x झाले, वजा ने गुणतोय त्यामुळे आतली चिन्ह बदलतील, म्हणजेच आत चिन्ह एक्स अधिक आहे ते वजा होईल आणि हे 3 चिन्ह आहे ते पण वजा होईल. 2 गुणूया 2x होईल, पण चिन्ह बदलून घेतलं वजा झालं आणि इथे 2 + 6 इथे पण अधिक चिन्ह आहे, वजा आणि अधिकचा गुणाकार भिन्न चिन्हांचा गुणाकार वजा असतो, त्याप्रमाणे 2 + 6 = 6 झाला गुणाकार. वजा चिन्ह आलं की आतले कंसातली चिन्हे बदलून आपण गुणाकार करायचा आहे आणि बरोबर 84 आहे तसेच लिहिलेले आहेत. मग आता गुणाकार झाले हे दोन्ही, आपण एक्स वर्ग अधिक आतमध्ये गुणले एक्स वर्ग अधिक 3x आणि वजाने आत गुणलं वजा 2x वजा 6 = 84. मग आता इथे
हे दोघे सजातीय पदे आहेत, अधिक 3x आणि वजा 2x यांचा आपल्याला हिशोब करता येईल. एक्स वर्ग आहे तसेच लिहिले, इथे भिन्न चिन्ह आहे म्हणजे वजाबाकी होईल. 3x मधून 2x गेले 1x उरला, पण मोठ्याचं चिन्ह अधिक आहे त्यामुळे अधिक एक्स राहील, एक लिहिण्याची आवश्यकता नाही. आणि वजा 6 आहे तसे, 84ला डावीकडे घेतलं ते वजा झाले, उजवीकडे शून्य आहे, कोणीच नाही उजवीकडे, कोणतंही पद नाही म्हणजे शून्य आहे. मग समीकरण आता आपल्याला पुढच्या पायरीला असं मिळेल, एक्स वर्ग आहे तसाच लिहिला, एक्स आहे तसेच, आणि वजा 6 आणि वजा 84 इथे समान चिन्ह आहेत म्हणजे बेरीज होईल. 84 6 90 मोठ्या संख्येचं चिन्ह उत्तराला वजा येईल, म्हणजे या दोघांचा हिशोब झाला वजा 6 वजा 84 म्हणजे वजा 90, म्हणजे समीकरण तयार झालं एक्स वर्ग अधिक एक्स वजा 90 बरोबर शून्य. मग या समीकरणाची सामान्य रूपातील वर्ग समीकरणाशी तुलना करून एबीसीच्या किमती काढूया. ए म्हणजे एक्स वर्गचा सहगुणक आहे, तो इथे दिलेला नाही म्हणजे 1 आहे. बी म्हणजे एक्सचा सहगुणक आहे, तो देखील इथे नाही आहे म्हणजेच 1 आहे. आणि सीची किंमत आहे वजा 90, म्हणजे ए 1 आहे, बी 1 आहे, सी वजा 90 आहे. मग त्या किमती इथे आपण मांडलेल्या आहेत, ए बरोबर 1, बी बरोबर 1, सी बरोबर वजा 90. मग आता या वर्ग समीकरणाला चे अवयव आपल्याला पाडायचे आहेत, म्हणजेच या वर्ग समीकरणाला सोडवायचं आहे. सोडवताना एबीसीच्या किमती वापरून आपण मधल्या पदाला फोडून या वर्ग समीकरणाचे अवयव पाडणार आहोत. मग मधल्या पदाला फोडून समीकरणातील अवयव पाडत असताना ए आणि सी यांचा गुणाकार करायचा आहे, आणि त्यांच्या अशी फोड करायची आहे, अशा दोन संख्या शोधायच्या त्या गुणाकाराच्या संख्येइतक्या की त्यांचा हिशोब म्हणजे बेरीज किंवा वजाबाकी ही बी इतकी आली पाहिजे. मग इथे ए आणि सी चा गुणाकार करूया. ए आहे 1 आणि सी आहे वजा 90, यांचा गुणाकार झाला ए गुणिले सी म्हणजे 1 गुणिले वजा 90 बरोबर वजा 90. मग वजा 90 ची अशी फोड करायची आहे की त्यांची बेरीज किंवा वजाबाकी बी इतकी यायला पाहिजे म्हणजे 1 यायला पाहिजे, म्हणून इथे बी 1 लिहिलेला आहे. मग आता गुणाकार 90 पाहिजे आणि बेरीज किंवा वजाबाकी 1 आली पाहिजे, मग अशा दोन संख्या आपल्याला इथे शोधायच्या आहेत. मग आता त्या कशा शोधायच्या ते इथे मी सविस्तर सांगतोय. गुणाकार 90 येणाऱ्या संख्या प्रथम आपण सगळ्या जोड्या लिहूया. गुणाकार 90 येणाऱ्या कोणकोणत्या जोड्या आहेत, म्हणजेच कोणत्या कोणत्या पाड्यामध्ये 90 ही संख्या येते ते पाडे आपण इथे लिहिणार आहोत. सुरुवातीला लिहिलं 90 1 90, 30 3 90, 45 2 90, 10 × 9 90 आणि 18 5 90, अशा 90 गुणाकार येणाऱ्या या जोड्या आपल्याला मिळालेल्या आहेत. मग या जोड्यातून आपल्याला अचूक जोडी निवडायची आहे. मग अचूक जोडी निवडताना आपण पाहणार आहोत की दोघांची बेरीज किंवा वजाबाकी बी इतकी येते का, म्हणजेच 1 यायला पाहिजे, बेरीज किंवा वजाबाकी 1 यायला पाहिजे, कारण इथे बी ची किंमत 1 आहे. मग आता 90 आणि 1 यांची बेरीज केली तर 91 झाली आणि वजाबाकी केली तर 89 झाली, म्हणजे 1 येत नाहीये, म्हणजे ही जोडी आपल्याला घेता येणार नाही. मग दुसरी जोडी बेरीज केली तर 33 वजाबाकी केली तर 27 येते, म्हणजे ही पण जोडी 1 येत नाही बेरीज किंवा वजाबाकी, म्हणजे ही पण कट झाली. इथेही बेरीज किंवा वजाबाकी 1 येत नाहीये. इथे 10 आणि 9 19, पण वजाबाकी केली तर 10 × 9 गेले 1 उरला, म्हणजे यांची वजाबाकी 1 येते जरी बेरीज येत नसली तरी, आपल्याला बेरीज किंवा वजाबाकी बी इतकी म्हणजे 1 यायला पाहिजे. मग इथे यांची वजाबाकी 1 येते आहे, म्हणून आपण ही जोडी विचारात घेतली, म्हणजे पुढच्या जोडीचा विचार करण्याची आवश्यकता नाही. मग इथे 10 9 ही जोडी आपण विचारात घेतली. मग आता इथे 10 आणि 9 इथे लिहिले. मग आता चिन्ह ठरवूया. बीचं जे चिन्ह आहे ते नेहमी मोठ्या संख्येला द्यायचं आहे. मग बीचं चिन्ह अधिक आहे इथे, म्हणून मोठ्या संख्येला अधिक चिन्ह दिलं. आणि इथे गुणाकाराचं चिन्ह ज्या वेळेला वजा असतं त्यावेळेला दोघांची चिन्ह भिन्न असतात, म्हणजेच इथे वजा चिन्ह द्यायचंय. भिन्न द्यायचंय म्हणजे याचा अधिक तर आपण आधीच ठरवलेला आहे, कारण बीचं चिन्ह मोठ्या संख्येला द्यायचंय. मग दुसऱ्या संख्येचं छोट्या संख्येचं चिन्ह ठरवताना इथे वजा असेल तर दोघांचे चिन्ह भिन्न आणि इथे अधिक असेल तर दोघांचे चिन्ह समान, ही युक्ती या ठिकाणी चिन्ह ठरवताना वापरायची आहे. मग इथे वजा चिन्ह दिलं, त्याचं अधिक झालं, भिन्न चिन्ह दिली, कारण इथे वजा चिन्ह असेल तर भिन्न असतात. मग आणि बीचं चिन्ह नेहमी मोठ्या संख्येलाच द्यायचं आहे.
मग ही जोडी आपण निवडली. मग आता इथे समीकरणामध्ये सोडवूया. एक्स वर्ग आहे तसा पहिलं पद, मधल्या पदाच्या ऐवजी आपण ही दोन अवयव पाडलेल्या दोन संख्या घेतल्या, अधिक दहा आणि वजा नऊ. मग त्यांना मधल्या पदाचंच चल घ्यायचं आहे, अधिक दहा एक्स वजा नऊ एक्स. चिन्ह इथे जी ठरवली आहेत तीच आपण इकडे घेणार आहोत. म्हणजे मधल्या पदाच्या ऐवजी एक एक्सच्या ऐवजी आपण घेतले अधिक दहा एक्स आणि वजा नऊ एक्स. तिसरं पद वजा नव्वद आहे तसंच लिहिलं. मग आता सुरुवातीला या समीकरणामध्ये तीन पदे होती, आता चार पदे झालेली आहेत. मग दोन दोन से गट तयार केले. पहिल्या गटातून एक्स सामायिक आहे, मग एक्सने प्रत्येकाला भागलं, येणारा भागाकार कंसात लिहिला. एक्सने पहिल्या पदाला भागलं, एक्स वर्ग भागिले एक्स, एक्स शिल्लक राहिला, एक कॅन्सल झाला. एक्सने दहा एक्सला भागलं, एक्स एक्स कॅन्सल झाला, दहा राहिले. इथे या दोन पदांमध्ये वजा नऊ सामायिक आहेत, मग वजा नऊने प्रत्येकाला भागलं, वजा नऊला वजा नऊ गेले, अधिक एक्स राहिले. वजा नऊने वजा नव्वदला भागलं, अधिक दहा राहिले, बरोबर शून्य. इथे पहिला जो कंस सामायिक आलेला आहे तसाच दुसरा कंस पण सामायिक प्रत्येक वेळीला येणार आहे. त्यामुळे इथे गणित सोडवताना खूप काळजीपूर्वक आपण इथे चिन्ह वगैरे नीट कॉमन काढणं लक्षात ठेवलं पाहिजे. मग हा पहिला कंस कॉमन आहे म्हणजे सामायिक आहे. मग सामायिक अवयवाला पहिल्या कंसात लिहिलं आणि असामायिक आहेत त्यांना अंडरलाईन केलेली नाहीये. मग ते असामायिक आहेत, असामायिक यांना दुसऱ्या कंसात ठेवलं. एक्स अधिक दहा सामायिक आहेत, एक्स वजा नऊ हे असामायिक आहेत. मग सामायिकला पहिल्या कंसात आणि असामायिक अवयवांना दुसऱ्या कंसात ठेवलं, बरोबर शून्य. मग या दोन कंसांचा गुणाकार शून्य आहे. इथे दोन कंसांमध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे. दोन कंसांचा गुणाकार शून्य आहे म्हणजेच एकतर पहिला कंस शून्य असला पाहिजे किंवा दुसरा कंस शून्य असला पाहिजे. म्हणून एक्स अधिक दहा बरोबर शून्य किंवा एक्स वजा नऊ बरोबर शून्य. मग इथे दहा इकडे उजवीकडे घेऊया म्हणजेच वजा होतील. इथे वजा नऊला इकडे घेतल्यावर अधिक होतील म्हणजे एक्स बरोबर मिळाले वजा दहा आणि इथे मिळाले एक्स बरोबर नऊ. परंतु आता इथे एक्सची किंमत वजा दहा आलेली आहे. आपलं गणित आहे ते वयावरचं गणित आहे आणि वय कधीही ऋण नसते, त्यामुळे एक्स बरोबर वजा दहा ही किंमत आपल्याला घेता येणार नाही. म्हणजेच ती अग्राह्य किंमत आहे, म्हणजेच अनएक्सेप्टेबल किंमत आहे, कारण वय कधीही ऋण नसते. म्हणून आपण इथे योग्य किंमत असणार आहे एक्सची एक्स बरोबर नऊ. मग ही किंमत घेऊन आपण उत्तर लिहिणार आहोत. म्हणून प्रगतीचं आजचं वय आपण सुरुवातीला मानलं होतं एक्स वर्षे आहे, म्हणजेच एक्सची किंमत नऊ आलेली आहे. म्हणजे प्रगतीचं आजचं वय एक्स बरोबर नऊ वर्षे आहे. आणि आपण आता याचा पडताळा फक्त घेऊया की आपलं उत्तर बरोबर आहे की नाही. तर आपल्याला गणितात सांगितलं होतं की प्रगतीचं दोन वर्षापूर्वीचं वय आणि तीन वर्षानंतरचं वय यांचा गुणाकार चौऱ्याऐंशी येतो. मग आता एक्सची किंमत नऊ आलेली आहे, मग इथे समीकरणात मी एक्सची किंमत नऊ ठेवतोय. म्हणजेच नऊ वजा दोन आणि इथे ठेवायचे नऊ अधिक तीन. मग नऊ अधिक तीन झाले बारा आणि नवातून दोन गेले सात. बारा आणि सात यांचा गुणाकार होतो चौऱ्याऐंशी. म्हणजे आपलं उत्तर काढलेलं बरोबर आहे. आपण इथे उत्तराचा पडताळा घेतला की आलेली किंमत समीकरणामध्ये ठेवून पाहिली, डावी बाजू आणि उजवी बाजू सारख्या येतात का. इथे एक्सची किंमत नऊ जर याच्यामध्ये ठेवली तर किमती होतात पहिल्या कंसाची किंमत येते सात आणि दुसऱ्याची येते बारा. बारी साती चौऱ्याऐंशी आणि उजवीकडची बाजू चौऱ्याऐंशी आहेच आहे. म्हणजे डावी बाजू बरोबर उजवी बाजू आलेला आहे, म्हणजे समीकरणाचं समाधान झालेलं आहे. म्हणजेच एक्स बरोबर नऊ ही दिलेल्या समीकरणाची उकल आहे, म्हणजेच त्या समीकरणाचं ते मूळ आहे असं आपल्याला म्हणता येईल. सराव संच 2.6 मधील प्रश्न दुसरा. दोन क्रमागत समनैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज 244 आहे तर त्या संख्या शोधा. आता इथे दोन क्रमागत समनैसर्गिक संख्या आपल्याला लिहायच्या आहेत. मग त्याच्यासाठी अक्षर मानूया की समजा पहिली समसंख्या जर आपण x मानली तर क्रमाने येणारी दुसरी समसंख्या x अधिक दोन असेल. कारण आपल्याला माहिती आहे की समसंख्यांमध्ये दोन दोनचा गॅप असतो, म्हणजेच दोन चार सहा आठ अशा समसंख्या असतात. मग पहिली संख्या जर x असेल तर दुसरी x अधिक दोन होईल. मग यावरून दिलेल्या अटीवरून आपण समीकरण तयार करूया. दोन क्रमागत संख्या आपल्या झाल्या x आणि x अधिक दोन यांच्या वर्गांची बेरीज 244 दिलेली आहे. म्हणजे या दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज आपल्याला
244 घ्यायचे. मग पहिल्या संख्येचा वर्ग झाला एक्स वर्ग, दुसऱ्या संख्येचा वर्ग म्हणजेच एक्स अधिक दोन कंसाचा वर्ग बरोबर 244. हे आपल्याला गणितात दिलेल्या अटीवरून आपण समीकरण तयार केलं. मग आता हे समीकरण आपल्याला सोडवायचं आहे. मग आता हे समीकरण सोडवताना एक्स वर्ग आहे तसाच लिहिला, या कंसाचा वर्ग विस्तार आपण करूया. आपल्याला माहिती की ए अधिक बी कंसाचा वर्ग, ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग, यानुसार आपण विस्तार करतो याचा. म्हणजेच एक्स वर्ग आहे तसे लिहिले, या कंसाचा विस्तार करताना पहिल्या पदाचा वर्ग झाला म्हणजे एक्स वर्ग झाला. या दोघांच्या गुणाकाराची दुप्पट करायची, दोघांचा गुणाकार झाला 2x आणि त्याला परत 2ने गुणायचं कारण 2ab असं मधलं पद आहे, त्यामुळे 4x झाले. आणि दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे 2चा वर्ग 4, उजवीकडे 244 आहे तसेच. मग आता एक्स वर्ग आणि एक्स वर्ग यांची बेरीज झाली 2x वर्ग अधिक 4x अधिक 4 आहे तसेच, 244ला डावीकडे घेतलं वजा झाले. म्हणजेच 2x वर्ग अधिक 4x वजा 240, कारण इथे भिन्न चिन्ह वजा बाकी झाली, 244 मधून 4 गेले 240 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा आलं बरोबर 0. मग आता हे समीकरण आपल्याला मिळालेलं आहे. या समीकरणात जर आपण नीट पाहिलं तर सगळ्याला 2ने भाग जातोय, कारण तिन्ही ठिकाणी तिन्ही पदांमध्ये 2ने भाग जाणारे सहगुणक इथे आहेत, 2, 4 आणि 240, या प्रत्येकाला 2ने भाग जातोय. म्हणून या सर्वांना 2ने भागून संख्या अजून थोड्या कमी करून घेतल्या. म्हणजे 2ने भागल्यावर इथे आलं एक्स वर्ग, याला 2ने भागल्यावर आलं 2x, बेदोने 4 आणि इथे 2ने भागल्यावर आलं 120. चिन्ह आहे तशीच राहणार आहेत बरोबर 0. 2ने भागून आपल्याला हे समीकरण मिळालेलं आहे. मग आता हे वर्ग समीकरण आपल्या सामान्य रूपामध्ये आहे. या सामान्य रूपात आहे म्हणल्यानंतर एबीसी च्या किमती काढून आपण त्याचे अवयव पद्धतीने हे उदाहरण सोडवू शकतो. मग ए ची किंमत आहे 1, बी ची किंमत आहे 2 आणि सी ची किंमत आहे वजा 120. मग ए आणि सी चा गुणाकार केला, 1 गुणिले 120 झाले वजा 120. आणि या 120 चे असे 2 आपल्याला संख्या शोधायच्या आहेत की त्यांची बेरीज किंवा वजाबाकी बी इतकी यायला पाहिजे, म्हणजे 2 यायला पाहिजे, बी इथे 2 आहे. मग 120 गुणाकार येणाऱ्या जोड्या आपण शोधल्या, 120 1 120, 60 2 120, 40 3 120, 30 4 120, 12 गुणिले 10 120. म्हणजे इथे अशा अनेक जोड्या आपल्याला 120 गुणाकार येणाऱ्या मिळालेल्या आहेत. मग यातली अचूक जोडी आपल्याला निवडायची आहे. मग ती जोडी निवडताना प्रत्येक जोडीतील 2 संख्यांची बेरीज किंवा वजाबाकी बी इतकी यायला पाहिजे, ती जोडी आपण निवडणार आहोत. मग इथे बेरीज केली तर 121 आणि वजाबाकी केली तर 119 येते. म्हणजे बेरीजही 2 येत नाही, वजाबाकी पण 2 येत नाही, म्हणजे ही कट झाली. इथे बेरीज 62 2 येत नाहीये आणि वजाबाकी केली तर 58 येते, म्हणजे 2 येत नाही, म्हणजे ही पण कट झाली. अशीची पण कट झाली, ही पण कट झाली, कारण या पहिल्या चारही जोड्यांमध्ये बेरीजही 2 येत नाही आणि वजाबाकी सुद्धा 2 येत नाही. बेरीज किंवा वजाबाकी बी इतकी म्हणजे 2 यायला पाहिजे. मग इथे बेरीज 22 येते पण बी इतकी येत नाहीये, पण वजाबाकी मात्र 12 गुणिले 10 गेले 2, म्हणजे वजाबाकी इथे 2 आलेली आहे. म्हणजे ही जोडी आपण इथे निवडणार आहोत. मग या ज्या जोड्या आहेत या जोड्यातून आपण या सगळ्या जोड्या कट केलेल्या आहेत, कारण यांची बेरीज किंवा वजाबाकी बी इतकी येत नाही, 2 आलेली नाही. मग फक्त 12 आणि 10 मध्ये बेरीज आली नाहीये, 22 येते बेरीज, म्हणजे बी इतकी 2 येत नाहीये, पण वजाबाकी मात्र 12 गुणिले 10 गेले 2 येते, म्हणून आपण ही जोडी इथे निवडलेली आहे. मग ही जोडी इथे लिहिली मी 12 10. मग आता चिन्ह ठरवूया. बी चं जे चिन्ह इथे नेहमी मोठ्या संख्येला द्यायचं आहे, म्हणजे इथे बी चं चिन्ह प्लस आहे, म्हणजे 12चं चिन्ह नेहमी प्लस राहणार. आणि इथे जेव्हा वजा चिन्ह असतं, ए आणि सी च्या गुणाकाराचं चिन्ह जेव्हा वजा असतं, त्यावेळेला या दोन्ही संख्यांची चिन्ह नेहमी भिन्न असली पाहिजेत. आणि इथे जर अधिक चिन्ह असेल तर दोघांची चिन्ह समान ठेवायची आहेत. मग आता इथे वजा चिन्ह आहे म्हणजे आपल्याला दोघांची चिन्ह भिन्न द्यायची आहेत. मग भिन्न देताना आपण बीचं चिन्ह तर नेहमी मोठ्या संख्येला देतोच, म्हणजे हे चिन्ह ठरलेलंच आहे, मग फक्त छोट्या संख्येचं चिन्ह ठरवायचं आहे. मग आता इथे वजा चिन्ह आहे म्हणजे दोघांची चिन्ह भिन्न आहेत, म्हणजे इथं अधिक आहे, म्हणजे भिन्न व्हायचं असेल तर इथे वजा चिन्ह आपल्याला द्यावं लागेल. मग इथे वजा दिलं. मग आता हे चेक करून बघूया सगळे अवयव बरोबर सगळ्या अटींचं पालन करतायत की नाही. मग या दोघांचा गुणाकार झाला, भिन्न चिन्हांचा गुणाकार वजा असतो, 12 अंदा 120 वजा 120 गुणाकार झाला. आणि या दोघांचा हिशोब बघा, अधिक आणि वजा आहे, भिन्न चिन्ह म्हणजे वजाबाकी झाली, 12 गुणिले 10 गेले 2, मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक, म्हणजे इथे सर्व अवयव बरोबर आहेत, सगळ्या अटींचं पालन होत आहे. मग आता हे 2 अवयव इथे वर्ग समीकरण सोडवण्यासाठी आपण वापरूया.
आपलं समीकरण एक्स वर्ग अधिक दोन एक्स वजा एकशे वीस, या समीकरणात पहिलं पद आहे तसं लिहिलं एक्स वर्ग, या मधल्या पदाच्या ऐवजी आपण हे दोन अवयव इथे वापरले, अधिक बारा एक्स वजा दहा एक्स, एकशे वीस वजा आहे तसे बरोबर शून्य। मग दोन दोनचे गट केले, पहिल्या गटातून एक्स सामायिक निघाला, एक्स कंसात एक्स ने प्रत्येकाला भागायचं, एक्स ने इथे भागलं एक्स राहिला, एक कॅन्सल झाला एक शिल्लक राहिला, एक्स ने इथे भागलं एक्स ला एक्स निघून गेले बारा राहिले, या दोघांमध्ये वजा दहा कॉमन आले सामायिक आले, कारण पहिलाच कंस जसा इथे कॉमन आलाय तसाच दुसरा कंस पण इथे कॉमन दर वेळेला येणार आहे। मग इथे वजा दहा कॉमन काढले, वजा दहाला वजा दहा गेले एक्स शिल्लक राहिले, वजा दहाने दुसऱ्या पदाला इथे गटातल्या ह्या भागलं, एकशे वीसला वजा एकशे वीसला वजा दहाने भागलं, वजा वजा कॅन्सल झाले अधिक आलं, दहाने एकशे वीसला भागलं बारा आले। मग आता एक्स अधिक बारा हा कॉमन आहे म्हणून याला अंडरलाईन केली आहे, कॉमन आहेत ते पहिल्या कंसात लिहिले आणि अनकॉमन आहेत म्हणजे असामायिक आहेत ते दुसऱ्या कंसात लिहिले। मग दोन कंसांचा गुणाकार शून्य आहे म्हणजेच पहिला कंस शून्य किंवा दुसरा कंस शून्य, एक्स अधिक बारा बरोबर शून्य किंवा एक्स वजा दहा बरोबर शून्य, म्हणून बारा उजवीकडे घेतले वजा झाले, इथे वजा दहा उजवीकडे घेतले अधिक झाले म्हणजे एक्स बरोबर वजा बारा किंवा एक्स बरोबर दहा। परंतु आता इथे वजा बारा ही किंमत अग्राह्य आहे, अनएक्सेप्टेबल आहे, कारण इथे आपण गणितात घेतलेलं आहे की क्रमागत समसंख्या आहेत। आपल्याला माहिती की क्रमागत समनैसर्गिक संख्या, नैसर्गिक संख्यांमध्ये ऋण संख्या नसतात, मग इथे ऋण उत्तर आलेलं आहे म्हणजे ऋण समनैसर्गिक संख्या नसते त्यामुळे ही अग्राह्य किंमत आहे, ही आपल्याला विचारात घेता येणार नाही, म्हणून अचूक उत्तर आहे एक्स बरोबर दहा। मग ही किंमत घेऊन आपण उत्तर लिहिणार आहोत, म्हणून एक्स बरोबर दहा हे अचूक उत्तर आहे, म्हणून त्याच्यावरून आपण उत्तर लिहूया, म्हणून एक्स बरोबर दहा ही संख्या आली। मग दुसरी क्रमागत संख्या असणार आहे आपली एक्स अधिक दोन म्हणजेच दहा अधिक दोन बरोबर बारा, म्हणून दोन क्रमागत संख्या आपल्याला मिळाल्या की दहा आणि बारा। संच 2.6 मधील प्रश्न तिसरा, श्री मधुसूदन यांच्या संत्राबागेत आडव्या रांगेतील झाडांची संख्या उभ्या रांगेतील झाडांच्या संख्येपेक्षा 5 ने अधिक आहे, जर संत्राबागेत एकूण 150 झाडे असतील तर आडव्या तसेच उभ्या रांगेतील झाडांची संख्या किती आणि खालील प्रवाह आकृतीच्या आधारे उदाहरण सोडवा। मग इथे आपल्याला दिलेलं आहे की उभ्या रांगेतील झाडे एक्स आहेत, मग आडव्या रांगेतील झाडे आपल्याला काढायची आहेत, मग आडव्या रांगेतील झाडे आपल्याला सांगितलं इथे की उभ्या रांगेतील झाडांपेक्षा 5 ने अधिक आहेत म्हणजे इथे येणार आहे एक्स अधिक 5। मग एकूण झाडे आपल्याला गणितात सांगितलेलं आहे की 150 आहेत, याप्रमाणे आपण इथे या प्रवाह आकृतीतील काही रिकाम्या जागा भरलेल्या आहेत, याप्रमाणे आता पुढील प्रश्नांची उत्तरे आपल्याला काढायची आहेत। उभ्या रांगेतील झाडे किती, एक्सची किंमत काढायची आहे, वर्गसमीकरण तयार करायचं आहेच, आणि आडव्या रांगेतील यावरून आधी पहिलं वर्गसमीकरण तयार करायचं, मग एक्सची किंमत काढायची, मग उभ्या रांगेतील झाडं किती ते काढायची, आणि मग आडव्या रांगेतील झाडं किती आहेत, याप्रमाणे प्रवाह आकृतीत दर्शवलेल्या बाणांच्या दिशेत आपल्याला सर्व उत्तरं काढायची आहेत। आपण हे गणित कागदावरती सोडवूयात। तर मधुसूदन यांच्या बागेतील झाडे आपण इथे प्रतीकात्मक दाखवलेली आहेत, या आडव्या ओळी आहेत आणि या उभ्या रांगा आहेत। आपल्याला सांगितले की या आडव्या ओळीतील झाडांची संख्या ही उभ्या रांगेतील झाडांच्या पेक्षा 5 ने जास्त आहेत, म्हणजेच आडव्या ओळीतली संख्या जास्त आहे उभ्या रांगेतील झाडांपेक्षा। मग आपण सुरुवातीलाच अक्षर गणितात त्यांनी सांगितलेलंच होतं की समजा प्रत्येक उभ्या रांगेतील झाडांची संख्या बरोबर एक्स घेतली तर प्रत्येक आडव्या रांगेतील झाडांची संख्या आता आपण तिथे रिकाम्या जागी लिहिलेलं होतं एक्स अधिक 5 आहे। मग आता एकूण झाडे आपल्याला दिलेली आहेत, मग आता ही उभ्या रांगेतील झाडे एक्स आहेत, प्रत्येक रांगेत एक्स झाडं आहेत आणि प्रत्येक आडव्या रांगेमध्ये एक्स अधिक 5 झाडे आहेत, म्हणजे या एकूण झाडे आपल्याला दिलेली आहेत 150 आहेत, म्हणजे या दोघांचा जर गुणाकार केला उभ्या आणि आडव्या रांगेतील झाडांच्या संख्येचा तर ती किंमत 150 असली पाहिजे, कारण आपल्याला सांगितलं एकूण झाडे 150 आहेत, 150 आहेत, म्हणून इथे एकूण झाडे म्हणजेच यांचा गुणाकार केला, आडव्या आणि उभ्या रांगेतील झाडांच्या संख्येचा गुणाकार केला, एक्स गुणिले एक्स अधिक 5, आणि हीच किंमत आपल्याला गणित दिली एकूण झाडे 150 आहेत, म्हणून आपण समीकरण तयार केलं की एक्स गुणिले एक्स अधिक 5 बरोबर 150 दिलेल्या अटीवरून।
आता इथे वर्ग समीकरण तयार करूया। मग वर्ग समीकरण तयार होईल, इथे एक्स ने आत प्रत्येकाला गुणलं, एक्स गुणिले एक्स एक्स वर्ग, एक्स अधिक एक्स गुणिले पाच पाच एक्स, एकशे पन्नास उजवीकडचे आहे तसेच एकशे पन्नास डावीकडे घेतले ते वजा झाले, एक्स वर्ग अधिक पाच एक्स वजा एकशे पन्नास बरोबर शून्य, हे आपल्याला वर्ग समीकरण मिळालं। मग यामध्ये एबीसीच्या किमती काढल्या, ए बरोबर एक, बी बरोबर पाच आणि सी बरोबर एकशे पन्नास। मग इथे एबीसीच्या किमती आपण लिहिल्या, आपण अवयव पद्धतीने हे वर्ग समीकरण सोडवतो आहोत। मग ए आणि सीचा गुणाकार केल्यानंतर मग ए गुणिले सी म्हणजेच एक गुणिले वजा एकशे पन्नास बरोबर वजा एकशे पन्नास आलं, भिन्न चिन्हांचा गुणाकार वजा, याचे दोन अवयव आपल्याला शोधायचे आहेत की त्यांची बेरीज किंवा वजाबाकी बी इतकी आली पाहिजे म्हणजे पाच आली पाहिजे। मग एकशे पन्नास येणाऱ्या संख्या आपण शोधूया, एकशे पन्नास एक एकशे पन्नास, पंधरा गुणिले दहा एकशे पन्नास, पंच्याहत्तर दोन एकशे पन्नास, तीस पाचा एकशे पन्नास आणि पन्नास त्रिक एकशे पन्नास। यातील अचूक जोडी आपल्याला निवडायची आहे, ज्यांची बेरीज किंवा वजाबाकी पाच येते अशी जोडी आपण निवडणार आहे। इथे बेरीज वजाबाकी पाच येत नाही, इथे पाच येत नाही, पाच येत नाही, पाच येत नाही, फक्त इथे बेरीज येत नाही पण वजाबाकी पाच येते, पंधरातून दहा गेले पाच, पण बेरीज केली तर पंधरा दहा पंचवीस येते पण वजाबाकी येते, त्यामुळे आपण ही जोडी निवडली, मग ती इथे लिहिली। मग या जोडीची आता चिन्ह ठरवूयात। मग बीचं जे चिन्ह आहे ते नेहमी मोठ्या संख्येला द्यायचं आहे, म्हणजे इथे प्लस द्यायचं आहे चिन्ह, बीचं चिन्ह प्लस आहे। मग इथे वजा असतं तेव्हा दोघांचे चिन्ह भिन्न आहेत, मग भिन्न म्हणजे याचं चिन्ह तर दिलेलंच आहे प्लस, मग याचं भिन्न द्यायचं आहे म्हणजे इथे वजा द्यावं लागेल, मायनस चिन्ह द्यावं लागेल। मग आता हे चेक करून बघूया, भिन्न चिन्हांचा गुणाकार वजा, पंधरा दहा दीडशे वजा दीडशे बरोबर या दोघांचा गुणाकार, आणि यांचा हिशोब इथे झाला अधिक पंधरा वजा दहा म्हणजे अधिक पाच, मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस। मग इथे सर्व अवयव बरोबर आहेत। मग समीकरण सोडवायला घेऊया, एक्स वर्ग आहे तसं पहिलं पद, मधल्या पदाच्या ऐवजी हे दोन अवयव आपण घेतले, अधिक पंधरा एक्स वजा दहा एक्स, मग याप्रमाणे हे अवयव घेतले आणि वजा दीडशे आहे तसे बरोबर शून्य। मग दोन दोनचे गट तयार केले, पहिल्या गटात एक्स सामायिक आहे, सामायिक अवयवाने प्रत्येकाला भागायचं, येणारा भागाकार कंसात लिहायचा आहे। एक्स ने इथे भागलं, एक कॅन्सल झाला एक्स, एक शिल्लक आहे तो इथे लिहिला, एक्स ने इथे भागल्यावर एक्स ला एक्स निघून गेले, पंधरा राहिले। दुसऱ्या गटामध्ये वजा दहा कॉमन आहेत, वजा दहाने प्रत्येकाला भागूया, येणारा भागाकार कंसात लिहिला, वजा दहाने इथे भागल्यावर वजा दहा कॅन्सल, एक्स राहिले, वजा एकशे पन्नास ला वजा दहाने भागूया म्हणजे वजा वजा कॅन्सल झाले, दहाने भागल्यावर शून्य गेला, पंधरा राहिले, म्हणजे इथे एक्स अधिक पंधरा हा सामायिक अवयव मिळाला आणि एक्स वजा दहा हा असामायिक अवयव आहे, ते बरोबर शून्य आहे तसेच। मग सामायिक आहेत म्हणून मी याला अंडरलाईन केली इथे, मग सामायिक अवयवांना पहिल्या कंसात लिहिलं आणि असामायिक आहेत एक्स वजा दहा यांना दुसऱ्या कंसात लिहिलं, बरोबर शून्य। मग पहिला कंस तरी शून्य किंवा दुसरा कंस तरी शून्य, कारण दोन कंसांचा गुणाकार शून्य आहे, इथे गुणाकाराचं चिन्ह आहे दोन कंसांमध्ये। मग पहिला कंस शून्य किंवा दुसरा कंस शून्य आहे, मग एक्स अधिक पंधरा बरोबर शून्य किंवा एक्स वजा दहा बरोबर शून्य, पंधराला उजवीकडे घेतलं वजा झाले, दहाला उजवीकडे वजा दहा आहेत ते उजवीकडे घेतल्यावर अधिक झाले। आता इथे एक्सची दोन किमती मिळाल्या, एक्स बरोबर वजा पंधरा आणि एक्स बरोबर दहा, पण यातली ही किंमत आपण अग्राह्य आहे, अनएक्सेप्टेबल आहे, कारण इथे झाडांची संख्या आहे, एक्स म्हणजे झाडांची संख्या आहे आणि झाडांची संख्या कधी ऋण नसते, म्हणून वजा पंधरा ही किंमत अग्राह्य म्हणजेच अनएक्सेप्टेबल आहे, नॉट एक्सेप्टेड व्हॅल्यू आहे, म्हणजेच इथे अचूक उत्तर आहे एक्स बरोबर दहा। मग आता हे घेऊन आपण उत्तर लिहूया, म्हणून प्रत्येक उभ्या रांगेतील झाडे म्हणजे एक्स होती, म्हणजे एक्सची किंमत आली आहे दहा, ती इथे लिहिली, म्हणजे उभ्या रांगेतील झाडांची संख्या दहा आहे आणि प्रत्येक आडव्या रांगेतील झाडे एक्स अधिक पाच आहेत, मग एक्सची किंमत दहा आहे, दहा अधिक पाच बरोबर पंधरा। आणि आपण उत्तर चेक करून बघू शकतो की या दोघांचा गुणाकार केला तर आपल्याला एकूण झाडे मिळतात दीडशे, म्हणजे हे उत्तर बरोबर आहे। सराव संच 2.6 मधील प्रश्न चौथा, विवेक हा किशोरपेक्षा पाच वर्षांनी मोठा असून त्यांच्या वयांच्या गुणाकार व्यस्तांची बेरीज 1/6 आहे, तर त्यांची आजची वये काढा। गणितात माहिती दिलेली आहे की विवेक हा किशोरपेक्षा पाच वर्षांनी मोठा आहे, म्हणून आपण इथे
किशोरचं जे वय आहे ते एक्स वर्षे मानूया. समजा किशोरचे वय आजचे वय बरोबर एक्स वर्षे मग विवेक हा मोठा आहे 5 वर्षांनी म्हणून विवेकचे वय आजचे वय बरोबर एक्स अधिक 5 वर्षे होईल. या दोघांच्या वयांच्या गुणाकार व्यस्तांची बेरीज आपल्याला दिली आहे 1/6. मग या दोघांचे गुणाकार व्यस्त असे होतील, किशोरचं वय एक्स आहे त्याचा गुणाकार व्यस्त झाला 1/x, विवेकचे वय आहे एक्स अधिक 5 त्याचा गुणाकार व्यस्त झाला 1/x+5 आणि या दोघांची बेरीज आपल्याला दिलेली आहे 1/6. म्हणजे आता हे आपल्याला समीकरण मिळालेलं आहे. मग हे आपल्या वर्गसमीकरणाच्या सामान्य रूपामध्ये प्रथम आपण आणणार आहोत आणि मग सामान्य रूपात आणल्यानंतर त्याचे अवयव पद्धतीने आपण ते वर्गसमीकरण सोडवणार आहोत. आता इथे आपण सोडवूयात. तिरकस गुणाकार केला, 1 ने x अधिक 5 गुणलं, x+5 आले अधिक x × 1x म्हणजे यांचा आणि यांचा आपण तिरकस गुणाकार केला आणि छेदांचा गुणाकार छेदात x × x+5 बरोबर 1/6. आता अंशामध्ये बेरीज झाली, एक्स आणि एक्स यांची बेरीज झाली 2x+x+5 = 1/6. म्हणून इथे पुन्हा तिरकस गुणाकार झाला यांचा आणि यांचा, 2x+5 ने 6 गुणलं म्हणजे 6 × 2x+5 = इथे 1 नेच इकडे गुणायचंय त्यामुळे 1/x+5 कसेच राहिले. आता इथे 6 ने आत प्रत्येकाला गुणूया म्हणजे 6 × 2 झाले 12x. मग 12x+30 = इथे एक्स ने आत गुणलं, 2x+5x असं आपल्याला मिळालं. मग आता ह्या दोघांना मी तिकडे नेतोय म्हणून 0 = x² + 5x आहे तसेच आणि हे दोघे इकडे आल्यावर वजा झाले, −12x + 30 असं आपल्याला मिळेल. म्हणजेच वर्गसमीकरण लिहिताना आता ही सर्व पद मी डावीकडे लिहितोय, x² या दोघांचा हिशोब झाला −7x + 30 = 0. मग आता इथे वर्गसमीकरण सामान्य रूपामध्ये आपल्याला मिळालेलं आहे. मग इथे एबीसी च्या किमती आपल्याला मिळतील आणि अवयव पद्धतीने आपण हे वर्गसमीकरण सोडवणार आहोत. आता हे वर्गसमीकरण आपण सोडवूया. ए ची किंमत मिळाली 1, बी ची किंमत आहे −7 आणि सी ची किंमत आहे −30. मग आता ए आणि सी चा गुणाकार करूया, 1 × −30 = −30 झाले. या −30 ची अशी फोड करायची की बी इतकं यांचा हिशोब यायला पाहिजे −7. मग आता 30 गुणाकार येणाऱ्या संख्या आपल्याला माहिती आहेत की 10 × 3 आहे, 15 × 2 = 30 आहे, 30 × 1 = 30 आहे, 6 × 5 = 30 आहे, अशा बऱ्याच जोड्या आपल्याला सांगता येतील. मग यातली ज्यांची बेरीज किंवा वजाबाकी 7 येते अशीच जोडी आपल्याला यातली निवडायची आहे. या सगळ्या जोड्या कॅन्सल होतील कारण यांची बेरीज किंवा वजाबाकी 7 येत नाही आहे. ही जोडी आपण इथे निवडणार आहे 10, 3. आता इथे आपल्याला यांची चिन्ह ठरवायची आहेत. बीचं जे चिन्ह आहे वजा ते नेहमी मोठ्या संख्येला द्यायचं आहे, बिग नंबरला द्यायचं आहे. मग 10 चिन्ह आपण इथे वजा केलं. मग आता इथे जेव्हा गुणाकाराचं चिन्ह वजा असतं तेव्हा दोघांची चिन्ह भिन्न ठेवायची आहेत, म्हणजे इथे चिन्ह
प्लस होईल। आता इथे चेक करून पाहूया अवयव सगळे बरोबर आहेत की नाही। या दोघांचा गुणाकार भिन्न चिन्हांचा गुणाकार वजा येतो, 10 3 31 - 30 आला आणि या दोघांचा हिशोब भिन्न चिन्ह म्हणजे वजाबाकी झाली, 10 3 - 7 मोठ्या संख्येचं चिन्ह वजा। हे चेक केल्यानंतर मग आपण हे वर्ग समीकरण सोडवायला घेणार आहोत। म्हणून आता इथे पहिलं पद आहे तसं लिहायचं एक्स वर्ग, मधल्या पदाच्या ऐवजी -7x ऐवजी आपण हे दोन अवयव घेणार आहोत, -10x - 3x - 30 शेवटचं पद आहे तसंच आहे बरोबर 0। या पद्धतीने आपण इथे अवयवांचे पाडणार आहोत। आता इथे दोन दोनचे गट केले, पहिल्या गटातून आपल्याला कॉमन काढता येईल, एक्स कॉमन आहे, मग एक्स ने प्रत्येकाला भागायचंय, एक्स वर्गाला एक्स ने भागल्यावर एक्स शिल्लक राहिला, एक एक्स कॅन्सल झाला, इथे एक्स ने -10x ला भागल्यावर एक्स ला एक्स निघून गेले, -10 उरले। इथे या दुसऱ्या गटामध्ये -3 सामायिक अवयव आहे, मग सामायिक अवयवाने प्रत्येकाला भागलं, येणारा भागाकार कंसात लिहायचा, 3x - 3 ने भागल्यावर एक्स, 30 - 3 ने भागलं -10 बरोबर 0 आहे तसाच आहे। मग x - 10 आणि x - 10 हे दोन ठिकाणी आलेले आहेत, म्हणजे ज्या दोन पदांमध्ये -10 हा कंस कॉमन आहे, सामायिक आहे, मग सामायिक आहे तो पहिल्यांदा लिहिला, आणि एक्स आणि 3 हे असामायिक आहेत त्यांना मी दुसऱ्या कंसात लिहिलंय बरोबर 0। मग आता दोन कंसांचा गुणाकार 0 आहे, म्हणजेच पहिला कंस तरी 0 आहे किंवा दुसरा कंस तरी 0 आहे। मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांनी इथे फक्त किंवा शब्द लिहायचा आहे, म्हणजेच एक्स बरोबर 10 होईल, -10 इकडे आल्यावर अधिक झाले आणि इथे -3 आहेत उजवीकडे आणल्यावर वजा झाले, म्हणजे एक्सच्या दोन किमती मिळाल्या 10 आणि -3। परंतु आपल्याला माहिती आहे की ही -3 जी किंमत आहे ही अग्राह्य किंमत आहे, कारण इथे एक्स म्हणजे आपण किशोरचं वय मानलेलं आहे आणि किशोरचं वय आपल्याला माहिती आहे की वय कधीही ऋण नसते, त्यामुळं -3 ही किंमत आपल्याला इथे विचारात घेता येणार नाही, म्हणजेच x बरोबर 10 हे अचूक उत्तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल, म्हणजे वय ऋण नसते त्यामुळे ही किंमत अग्राह्य झाली, म्हणजे विचारात घेता येणार नाही, म्हणजेच ही अनएक्सेप्टेबल आहे, म्हणजे ही आपण किंमत स्वीकारणार नाही, म्हणजेच x = 10 ही अचूक इथे एक्सची किंमत आहे। म्हणजेच इथे एक्स जे आपण मानलेलं होतं ते म्हणजे किशोरचं वय होतं, म्हणजे किशोरचं वय 10 आहे आणि विवेकचं वय होतं x + 5, म्हणजेच ते होईल 10 + 5 म्हणजे 15 वर्षे। म्हणून शेवटी इथे उत्तर होईल किशोरचे आजचे वय x वर्षे बरोबर आपल्याला एक्सची किंमत आलेली होती 10 वर्षे, म्हणजेच किशोरचं वय झालं 10 वर्षे आणि विवेकचे आजचे वय x + 5 आहे, एक्सची किंमत 10 आलेली होती, 10 + 5 = 15 वर्षे अशी आपल्याला किंमत याची सांगता येईल। सराव संच 2.6 मधील प्रश्न 5वा, सुयशला गणिताच्या पहिल्या चाचणीत मिळालेल्या गुणांपेक्षा दुसऱ्या चाचणीत 10 गुण अधिक मिळाले, दुसऱ्या चाचणीतील गुणांची 5 पट ही पहिल्या चाचणीतील गुणांच्या वर्गा इतकी आहे, तर त्याचे पहिल्या चाचणीतील गुण किती। मग आता इथे या उदाहरणामध्ये आपल्याला सांगितलं की सुयशला गणिताच्या पहिल्या चाचणीत मिळालेल्या गुणांपेक्षा दुसऱ्या चाचणीत 10 गुण अधिक मिळाले आहेत, म्हणजेच इथे सुयशच्या पहिल्या चाचणीतील गुण जर एक्स मानले तर दुसऱ्या चाचणीत त्याला 10 गुण पहिल्या चाचणीपेक्षा जास्त मिळालेत, म्हणजेच x + 10 होतील। मग आता इथे यावरून आपण ही अक्षरं मानली, चलांचा वापर केला, मग आता पुढे दिलेली अट आहे की दुसऱ्या चाचणीतील गुणांची 5 पट, मग दुसऱ्या चाचणीतले गुण आहेत x + 10 त्याची 5 पट, म्हणजे याला 5 ने गुणलं, 5 × x + 10 ही 5 पट पहिल्या चाचणीतील गुणांच्या वर्गान इतकी आहे, म्हणजेच बरोबर पहिल्या चाचणीतील मिळालेल्या गुणांचा वर्ग होय, म्हणजेच 5 × x + 10 = x² असं आपल्याला हे वर्ग समीकरण मिळालेलं आहे। म्हणून आपण हे वर्ग समीकरण सोडवायला घेऊया,
एक्स वर्ग बरोबर पांच कंसात एक्स अधिक दहा म्हणून एक्स वर्ग बरोबर पांच ने इथे आत प्रत्येकाला गुणलं पांच एक्स अधिक पन्नास म्हणून एक्स वर्ग ही दोन्ही पदे डावीकडे घेतली वजा झाले त्यामुळे वजा पांच एक्स आणि वजा पन्नास दोघांची चिन्ह अधिक होती डावीकडे घेतल्यामुळे चिन्ह बदललं म्हणजे समीकरण मिळालं एक्स वर्ग वजा पांच एक्स वजा पन्नास बरोबर शून्य। मग आता हे सामान्य रूपामध्ये आहे म्हणून इथे एबीसीच्या किमती काढतोय ए बरोबर एक बी बरोबर वजा पांच आणि सी बरोबर वजा पन्नास। मग ए आणि सी यांचा गुणाकार करायचा आहे अवयव पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवतोय म्हणजे गुणाकार झाला वजा पन्नास आणि याचे असे दोन अवयव शोधायचे की त्यांची बेरीज किंवा वजाबाकी ही बी इतकी यायला पाहिजे म्हणजे वजा पाच यायला पाहिजे कारण बी ची किंमत वजा पाच आहे म्हणजे गुणाकार वजा पन्नास आणि बेरीज किंवा वजाबाकी पाच येईल अशी जोडी आपल्याला अवयवांची निवडायची आहे। मग त्यासाठी पन्नास गुणाकार येणाऱ्या सगळ्या जोड्या मी प्रथम लिहितोय पन्नास एक्के पन्नास पंचवीस दोन पन्नास दहा पाचा पन्नास अशा आपल्याला जोड्या मिळतील। यातून अचूक जोडी आपल्याला निवडायची आहे ज्यांची बेरीज किंवा वजाबाकी पाच येते। इथे बेरीज केली तर एक्कावन्न येते वजाबाकी केली तर एकोणपन्नास आहे पाच येत नाही आहे म्हणजे ही जोडी आपण घेणार नाही। इथेही बेरीज वजाबाकी पाच येत नाही फक्त इथेच बेरीज येत नाही पण वजाबाकी मात्र दहातून पाच गेले पाच म्हणजेच ही जोडी आपण निवडणार आहोत म्हणजे दहा पाच इथे ही जोडी निवडली। मग बी चं जे चिन्ह आहे ते नेहमी मोठ्या संख्येला द्यायचं आहे म्हणजे इथे वजा झालं आणि इथे वजा असतं तेव्हा दोघांची चिन्ह भिन्न पाहिजेत म्हणजेच इथे चिन्ह प्लस असलं पाहिजे म्हणजे इथले आपण चेक करून बघूया यांचा गुणाकार वजा पन्नास आला आणि यांचा हिशोब वजा दहा अधिक पाच वजा पाच आले म्हणजे हे अवयव आपले सगळे बरोबर आहेत। म्हणून आता वर्ग समीकरण सोडूया पहिलं पद आहे तसं एक्स वर्ग मधल्या पदाच्या ऐवजी हे दोघे घ्यायचे म्हणजे वजा दहा एक्स अधिक पाच एक्स वजा पन्नास बरोबर शून्य। दोन दोनचे गट पाडले पहिल्या गटात एक्स सामायिक आहे एक्स वजा दहा आले प्रत्येकाला भागलं एक्स ने आणि दुसऱ्या गटात पाच सामायिक आहे म्हणजेच कॉमन फॅक्टर आहे पाच ने प्रत्येकाला डिवाइड करायचंय भागायचंय एक्स वजा दहा आले म्हणजे इथे एक्स वजा दहा पुन्हा सामायिक आला। मग सामायिक आहेत त्यांना पहिल्या कंसात ठेवले असामायिक आहेत एक्स अधिक पाच त्यांना दुसऱ्या कंसामध्ये ठेवलं याप्रमाणे आपल्याला दोन कंसांचा गुणाकार शून्य मिळाला म्हणून एक्स वजा दहा बरोबर शून्य किंवा एक्स अधिक पाच बरोबर शून्य म्हणून एक्स बरोबर वजा दहा उजवीकडे घेतले अधिक झाले किंवा एक्स बरोबर वजा पाच मिळाले। मग आता इथे एक्स बरोबर वजा पाच आहे आणि वजा पाच हे उत्तर गुण असू शकत नाही कारण आपल्याला इथे सांगितलं की चाचणीमध्ये मिळालेले गुण एक्स मानलेलं आहे म्हणजे ही अग्राह्य किंमत आहे म्हणजेच ही नॉट ऍक्सेप्टेड किंवा अनएक्सेप्टेबल व्हॅल्यू आहे असं म्हणता येईल म्हणून एक्स बरोबर दहा हे अचूक उत्तर इथे आपल्याला विचारात घेता येईल म्हणून कारण गुण ऋण नसतात गुण नेहमी धनसंख्याच असते म्हणून इथे आपण लिहिलं सुयशचे पहिल्या चाचणीतील गुण बरोबर एक्स बरोबर दहा आणि दुसऱ्या चाचणीतील गुण बरोबर एक्स अधिक दहा म्हणजेच दहा अधिक दहा बरोबर वीस दहा अधिक दहा बरोबर वीस असं आपल्याला उत्तर लिहिता येईल। सराव संच 2.6 मधील प्रश्न नववा 460 या संख्येला एका नैसर्गिक संख्येने भागल्यास भागाकार भाजकाच्या पाच पटीपेक्षा सहाने अधिक येत असून बाकी एक येते तर भागाकार व भाजक किती। या उदाहरणामध्ये आपल्याला 460 ही एक नैसर्गिक संख्या सांगितली आहे तिला भागल्यास भागाकार भाजकाच्या
पाच पटीपेक्षा सहाने अधिक येतो। मग इथे जर आपण भाजक एक्स मानला तर आपल्याला भागाकार लिहिता येईल भाजकाच्या पाच पटीपेक्षा सहाने अधिक, म्हणजे भाजक जर एक्स असेल तर भागाकार होईल त्याच्या पाच पटीपेक्षा, म्हणजे पाच एक्स पेक्षा सहाने अधिक, म्हणजे पाच एक्स अधिक सहा असेल। म्हणून आपण मानूया भाजक बरोबर एक्स आणि भागाकार बरोबर येईल पाच एक्स अधिक सहा। म्हणून दिलेल्या उदाहरणात आपण भाजक बरोबर एक्स मानलं, भागाकार येईल पाच एक्स अधिक सहा। भाज्य म्हणजे 460 ला आपण भागतोय, म्हणजे 460 ही भाज्य संख्या झाली आणि बाकी एक येते हे उदाहरणात सांगितलेलं आहे, त्यामुळे बाकी बरोबर एक। मग आता आपल्याला सूत्र माहिती आहे, भाज्य बरोबर भागाकार गुणिले भाजक अधिक बाकी। मग यामध्ये या किमती ठेवल्या, भाज्य आहे 460, भागाकार आहे पाच एक्स अधिक सहा, भाजक आहे एक्स आणि बाकी आहे एक। या किमती ठेवून सोडवूयात, इथे एक्स ने आत प्रत्येकाला गुणलं, पाच एक्स वर्ग अधिक सहा एक्स अधिक एक आहे तसेच उजवीकडे, डावीकडे 460 आहे तसेच आहेत। मग 460 बरोबर पाच एक्स वर्ग अधिक सहा एक्स अधिक एक मिळालं। मग याच्या बाजू दोन्ही बाजू एकाच वेळेला चेंज करतोय मी, पाच एक्स वर्ग अधिक सहा एक्स अधिक एक बरोबर 460, मग 460 ला डावीकडे घेतलं ते वजा झाले, पाच एक्स वर्ग अधिक सहा एक्स अधिक एक वजा 460 बरोबर शून्य, म्हणजेच पाच एक्स वर्ग अधिक सहा एक्स यांचे भिन्न चिन्ह वजाबाकी होईल, 460 मधून एक गेला 459, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा बरोबर शून्य। मग आता आपल्याला याप्रमाणे वर्ग समीकरण मिळालं, पाच एक्स वर्ग अधिक सहा एक्स वजा 459। आता या वर्ग समीकरणाचे अवयव पद्धतीने आपण अवयव पाडून सोडवू। आता इथे 2295 शिडी पद्धतीने अवयव पाडूया, पाचची कसोटी लागू झाली, पाच ने इथे भाग घालवला, 459 आले, 459 ला पुन्हा तीनची कसोटी वापरली, 153 आले, 153 ला पुन्हा तीनची कसोटी वापरली, 51 आले, इथे पुन्हा तीनने भाग जातोय पण मी पुन्हा डायरेक्ट 51 असा भाग घालवलेला आहे। मग आता याच्यातून दोन संख्या आपल्याला शोधायच्या, या सगळ्यांचा गुणाकार केला तर तो 2295 येणारच आहे। मग इथे 5 3 15 15 3 45 या तिघांचा गुणाकार झाला 45 आणि हे 51, मग 45 आणि 51 यांची वजाबाकी केली तर ती 6 येते। आपल्याला दोन संख्या अशा शोधायच्या होत्या की ज्यांचा गुणाकार 2295 येतो आणि बेरीज किंवा वजाबाकी 6 पाहिजे। मग इथे 51 मधून 45 गेले 6, म्हणून आपण ही जोडी निवडली 51 आणि 45। मग इथे चिन्ह ठरवूया, बी चं चिन्ह असतं ते नेहमी मोठ्या संख्येला द्यायचं, मग बी चं चिन्ह प्लस आहे म्हणून 51 ला प्लस दिलं। मग आता दुसऱ्या छोट्या संख्येचं चिन्ह ठरवायचंय, मग इथे गुणाकाराला वजा चिन्ह असतं तेव्हा दोघांचे चिन्ह भिन्न असतात, मग मोठ्याचं चिन्ह आपण आधीच ठरवले प्लस, मग भिन्न द्यायचंय म्हणजे याचं चिन्ह वजा होईल। आता यांचा गुणाकार तर 2295 येतोच इथे आपण पाहिलाय आणि या दोघांचा हिशोब केला तर तो अधिक 6 येतोय, म्हणजे इथे अवयव पाडलेले अगदी बरोबर आहेत याची खात्री आपण केली। मग आता वर्ग समीकरण सोडवायला घेऊया, हे आपलं वर्ग समीकरण होतं, पहिलं पद आहे तसं लिहिलं पाच एक्स वर्ग, इथे मधल्या पदाच्या ऐवजी हे दोन अवयव लिहिले वजा 45x आणि अधिक 51x आणि वजा 459 आहे तसे बरोबर शून्य, दोन दोनचे गट केले, पहिल्या गटातून 5x कॉमन आहे इथे, मग 5x ने प्रत्येकाला भागलं, कंसात आले एक्स वजा 9, 5x ने इथे भागल्यावर 5 5 कॅन्सल होईल, एक्सला 1 कॅन्सल होईल, 1 शिल्लक राहील, 5 9 45 एक्सला 1 कॅन्सल होईल, इथे 51 कॉमन आहे दोघांमध्ये, इथे आता आपण पाहिलं की 51 याचा अवयव आहे, म्हणजे 51 इथे सामायिक अवयव आहे, मग 51 ने प्रत्येकाला भागलं, 51 ला 51 कॅन्सल होईल, 1 शिल्लक राहिला, 51 याला भागल्यावर इथे आताच आपण पाहिलं होतं की 9 येणार आहे, मग 51 ने याला भागल्यावर 9 आलं। मग आता इथे हे वर्ग समीकरण सोडूया, इथे या दिलेल्या वर्ग समीकरणाची सामान्य रूपाशी तुलना केली, ए बरोबर 5 मिळाले, बी बरोबर 6 आणि सी बरोबर वजा 459, याप्रमाणे एबीसीच्या किमती आपल्याला मिळाल्या। अवयव पद्धतीने सोडवताना ए आणि सीचा गुणाकार करतात, मग 5 गुणिले वजा 459 यांचा गुणाकार झाला वजा 2295, याचे असे दोन अवयव शोधायचे आहेत की ज्यांची बेरीज किंवा वजाबाकी बी इतकी म्हणजे 6 आली पाहिजे, म्हणून इथे बी बरोबर 6 लिहिलेला आहे। मग आता 2295 आपल्याला अवयव पाडायचे आहेत, मग ते अवयव मी इथे शिडी पद्धतीने अवयव पाडतो आहे। मग पुढे एक्स वजा 9 सामायिक आहे म्हणून तो पहिल्या कंसात लिहिला, असामायिक अवयव आहेत ते दुसऱ्या कंसात ठेवले बरोबर शून्य, मग दोन कंसांचा गुणाकार शून्य आहे म्हणजे पहिला कंस शून्य किंवा दुसरा कंस शून्य, एक्स वजा 9 बरोबर शून्य, पाच एक्स किंवा 5x अधिक 51 बरोबर शून्य।
मग इथे एक्स बरोबर नऊ आले, नऊ इकडे उजवीकडे घेतल्यावर अधिक झाले, इथे एकावन्न उजवीकडे घेतले वजा झाले, मग एक्स बरोबर नऊ किंवा पाच एक्स बरोबर वजा एकावन्न, मग इथे एक्सची किंमत काढायची, पाच तिकडे छेदात गेले, एक्स बरोबर वजा एकावन्न छेद पाच, पण ही एक्स उत्तर आलेलं आहे हे अपूर्णांक आलेलं आहे आणि शिवाय ऋण आलेलं आहे, त्यामुळे हे अग्राह्य किंमत असणार आहे, कारण आपल्याला गणितात सांगितलंय की दिलेली संख्या ही नैसर्गिक संख्या आहे, त्यामुळे नैसर्गिक संख्येला भागत असताना इथे भाजक जो आहे तोही नैसर्गिक सांगितलेला आहे, त्यामुळे ही नैसर्गिक संख्या नाही, म्हणून हे अग्राह्य किंमत आहे, म्हणून इथे आपण अग्राह्य असं लिहितो, म्हणजेच सेमिंग रेजचे विद्यार्थी अनएक्सेप्टेबल असं लिहितील, म्हणजेच नॉट नॅचरल नंबर आहे, कारण तो नैसर्गिक संख्या नाही आहे, म्हणून आपण आपलं अचूक उत्तर आहे एक्स बरोबर नऊ. मग ही संख्या आपण इथे घेतली, म्हणून आपला म्हणून सेमिंग रेजचे विद्यार्थी लिहितील कोशंट म्हणजेच भागाकार बरोबर पाच एक्स अधिक सहा आपण अक्षर मानलेलं होतं त्याचं, म्हणून पाच गुणिले नऊ, एक्सची किंमत नऊ इथे ठेवली, अधिक सहा, पाच नव्वे पंचेचाळीस आणि सहा एक्कावन्न, आणि डिवायझर म्हणजेच भाजक आहे एक्स, म्हणजेच उत्तर आलं नऊ, म्हणजेच मराठी माध्यमाचे विद्यार्थी असं लिहितील की भागाकार बरोबर पाच एक्स अधिक सहा बरोबर पाच गुणिले नऊ अधिक सहा बरोबर पंचेचाळीस, अधिक सहा म्हणजेच एक्कावन्न आणि भाजक आलेला आहे नऊ, त्यामुळे इथे आपलं गणित संपलेलं आहे. क्वेश्चन नंबर नाईन फ्रॉम प्रॅक्टिस सेट 2.6. इफ 460 इज डिवाइडेड बाय अ नॅचरल नंबर, द कोशंट इज 6 मोर दॅन 5 टाइम्स द डिवायझर अँड द रिमाइंडर इज 1, फाइंड द कोशंट अँड द डिवायझर. हिअर इफ वी अज्युम डिवायझर इज एक्स, सो वी कॅन राईट कोशंट इज 6 मोर दॅन 5 टाइम्स द डिवायझर, मीन्स कोशंट विल बी 5x, 5 टाइम्स द डिवायझर, डिवायझर इज एक्स, सो डिवायझर इज एक्स, सो कोशंट विल बी 5 टाइम्स द डिवायझर मीन्स 5x अँड 6 मोर मीन्स प्लस 6, सो कोशंट इज इक्वल टू 5x प्लस 6. हिअर रिमाइंडर इज 1 अँड डिव्हिडंड मीन्स द नंबर विच वी आर गोइंग टू डिवाइड दॅट इज 460, सो डिव्हिडंड इज 460. सो हिअर वी नो द फॉर्म्युला, डिव्हिडंड इज इक्वल टू कोशंट इन टू डिवायझर प्लस रिमाइंडर, सो पुट द व्हॅल्यूज हिअर, डिव्हिडंड इज 460, कोशंट इज 5x प्लस 6, डिवायझर इज x अँड रिमाइंडर इज 1. दिस इज फ्रॉम द गिव्हन कंडिशन वी गॉट दिस व्हॅल्यूज. Now, after putting the values, we will solve this equation. 460 is equal to, inside the bracket, multiplied by this x. So, x into 5x is 5x square, x into 6 is 6x, plus 1 as it is. Now, 460 is equal to 5x square plus 6x plus 1. Now, take this right hand side to the left and left hand side to the right hand side, means at the same time I am interchanging the two sides. So 5x square plus 6x plus 1 is equal to 460. Take this 460 to the left hand side, it becomes minus. So 4x square plus 6x plus 1 is minus 460 is equal to 0. So here different sign subtraction, so 1 minus 460 is subtraction is 459 and big sign is minus, so we get 5x square plus 6x minus 459 is equal to 0. This is the quadratic equation which is already in standard form, so we get the values of ABC. A is 5, B is 6 and C is minus 459. So these are the three values of ABC. Now here we have to solve this quadratic equation by factorization method. So to find the factors, take the product of A and C. So A is 5 and C is minus 459. So A into C means 5 into minus 459 is minus 2295. So we have to find the factors of this 2295 such that their addition or subtraction is 6, because B is 6 here. So write B is equal to 6 here. Now we have to find these two numbers. So to find these numbers, we have to find the factors of 2295 here. So find the factors by ladder method. So divide this 2295 by 5, we get 459.
because this is a divisible test, divisor test of 5. Now similarly here the test of 3 is applicable. So dividing this 459 by 3, we get 153. Again 153 is divided by 3, we get 51, and now 51 ones are 51. So we get the factors of this 2295 are 533351. Now we will take the product of these three numbers. 533 becomes 45. 5 threes are 15, 15 threes are 45. So 45 into 51, so product of these two numbers will be 2295. So, and also the subtraction of these two numbers is 6. So we get the appropriate pair of factors here. So 51 and 45. Now decide the signs. The give the sign of B to the big number. So big is 51. So B is 6. So sign is plus here. So the big number have positive sign. So 51 is plus. Now we have to decide the sign of negative and sign of small number. So whenever the product is negative, here negative minus 2295, so the signs will be different for the factors. So here is plus 1 already decided, so this number will be minus, so we get the different signs here. Now we will check this all the factors here. Now we will solve the quadratic equation here. So this is the quadratic equation. Now 5x square as it is, instead of this middle term we will consider these two factors. So minus 45x plus 51x instead of this 6x, and minus 459 as it is equal to 0. So take the group of 2. So in the first group 5x is common, so divide each term by 5x. 5 gets cancelled, x is there. Divide by this minus 45x by 5x. 5 9s are 45, x gets cancelled. In the second group 51 is common, so 51 is common, so divide each term by 51. So 51, 51 gets cancelled, x remains. And here 51, 459 divided by 51, we get 9. So is equal to 0. Here x minus 9 is common bracket. So take the first bracket for the common factors and uncommon factors in the second bracket. So 5x plus 51 in the second bracket is equal to 0. Here product of two brackets is 0, means first bracket is 0 or second bracket is 0. So write 9 to the right hand side, take this 9 to the right hand side, it becomes plus. Or here 51 to the right hand side, it becomes plus, so it becomes minus here. So x is equal to 9 or 5x is equal to minus 59. So here x is equal to 9 or x is equal to minus 51 upon 5. We get the value of x is negative here. And we know that in the example, the natural number is given. So this is not a natural. So this is fraction as well as it is negative also. So natural number is not negative and not fraction. So this is unacceptable, means because this is not a natural number. So we get the accurate value of x is equal to 9. So quotient is equal to 5x plus 6. So put x is equal to 9 here, 5 into 9 plus 6, 5 into 9 is 45, 45 plus 6 is 51. And divisor is x, so value of x is 9. So we get divisor is 9 and quotient is 51 here.